मी जातो माझ्या बहिणीकडे, मला नवीन करून देते. क्रिस्पी व्हायचे असेल तर मेन काय मावशी, असलं दूध मिळणार नाही तिकडे. कमेंट सेक्शन मध्ये मला असं विचारलं की धनश्री तुला सखे मामा नाहीयेत का. अर्धे पायीच्या गादीवरती माझ्या मम्मी शेवटी तिथलं एक पांघरून घेतलं आणि मध्ये मस्त पैकी असं टाकलो हे करून, आणि मग हिलानंतर म्हणलं ताईला झोपले मग बसल्यानंतर म्हणलं बाई नंतर झोपले नाही नंतर जाऊ मम्मीच्या अंगावरती जो पूर्ण हात बीट टाकून येतो काय हसतशी हमडा हसता येईल तो मग एवढा आम्ही झोपणार नाही गा. आम्ही व्यवस्थित झोपतो. काय व्यवस्थित झोपणार इनर वेअर. एक तर इथं मी मुंबईला जास्त विसरून आले आणि खूप जणांनी मला विचारलेलं की ऑनलाईन धनश्री कुठल्या साईट्स वरून आपण मागवू शकतो, तर मी आता मागवलेलं आहे. त्याची क्वालिटी चांगली असेल तर मी तुमच्याशी शेअर करेन अपकमिंग ब्लॉग मध्ये, तर तुम्ही तिथून मागवू शकता. मला वाटतं एकदा शेअर केले होते तेव्हा चांगले निघालेले म्हणून मी परत एकदा मागवले. आणि दर 3 महिन्यांनी आपण चेंज करत राहिले पाहिजे इनरवेअर, आपल्या स्किनसाठी चांगलं असतं. तर ते चांगले आले तर मग मी तुमच्याशी नेक्स्ट 1-3-4 ब्लॉग नंतर बघू, शेअर करेन व्यवस्थित वगैरे यूज करून. मध्ये आलंय आणि बघते आता हे सगळे काही. एक नाईटी पण मी मागवले, नाईट ड्रेस पण छान असा, तर तोही मी बघते ट्राय करून नंतर तुम्हाला सांगते. तेव्हा आपल्या चेहऱ्याचा ग्लो असा आला पाहिजे जास्त आणि मेकअप प्रोडक्ट आपल्याला कमी वापरायला लागले पाहिजे. गुड वाईफ्सचं इन्स्टाग्लो फेस वॉश उपटन रेंजमधलं मी यूज करते. जेंटली ना पोअर्स आपले अनक्लॉक करतं, डर्ट डेड सेल्स इम्प्युरिटीज रिमूव्ह करतं, यूथफुल ग्लो देतं. ऑल स्किन टाईपसाठी सुटेबल तर आहेच, पण जास्त करून मला वाटतं की ड्राय स्किन वगैरे येणं त्याच्यासाठी बेस्ट आहे. नॅचरल एक्सफोलियंट आहे यामध्ये, असलेलं केशर अँटी इन्फ्लेमेटरी आहे, स्किन आपली सूद करतं आणि नॅचरल रॅडियन्स देतं स्किनला. हळद रेडनेस रिड्यूस करतं, स्किन आपली डीपली मॉइश्चराईज करतं आणि इरिटेटेड स्किन जी आहे ती शांत करतं. व्हायटामिन B3 हायड्रेट करतं स्किन, स्किन इलॅस्टिसिटी प्रमोट करतं आणि फ्री रॅडिकल सोबतसुद्धा फाईट करतं. कंज्युमर डिमांडमुळे गुड वाईब्सने परत एकदा बाय वन गेट वन फ्री ऑफर ठेवलेली आहे 13 मेला. डिटेल्स सगळे मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे, चेकआउट करायला विसरू नका. चला आता मी पटकन तयार होते आणि लग्नासाठी निघते. मला जरा असं दिखे वासासाठी जास्त होती केसांपेक्षा नाही गे घाल नाही गे केसांपेक्षा जास्त होत नाही अशी लाईन लागली. पोर गेले पुढे छान दिसावं लागेल. जिलेबी आहे आज, पांढरा भात पाहिजे होता. पहिलं लग्न अटेंड केलं मी, मी तरी पहिलंच केलं. मावशीने अटेंड केल्या. मावशी बघा आमची कशी दिसते. आणि अरुणा पण प्रचंड उकाडा होता ताई, शपथ एवढं गरम होते रे देवा, भयानक गरम होते. लग्न तरी नशीब मांडव वगैरे होता. हा ही साडी परवा दिवशी मी दाखवलीच तुम्हाला, सगळ्यांना खूप आवडली त्याबद्दल थँक्यू. मम्मीने शिवलेला ब्लाऊज आणि हे बघ ब्लाऊज छान दिसते. चालून चाल बरोबर बसले की ते बरोबर आहे. मम्मीसाठी फुटवेअर घेतल्यानंतर मावशीचं किराणा मालाचं दुकान जे आहे ते गावातच आहे, तर मला 10-10 किलोच्या प्रमाणात कडधान्य घ्यायची होती. का ते मी सांगेनच आता उद्याच्या ब्लॉगमध्ये दिसेलच. मग त्यासाठी मी मावशीच्या दुकानात जाऊन थांबलो मम्मी आणि मी पण. आणि आज म्हणजे दिवसभर इतका हेक्टिक गेला, म्हणजे हे झालं की ते झाले की काय असं म्हणजे समजतच नव्हतं. आणि चालणं तर इतकं झालं, म्हणजे एक्सरसाईजची गरजच नाही बसली एवढं चालणं झालं आमचं पूर्ण गावात आणि इकडे तिकडे. म्हणून लग्नानंतर डायरेक्टली मम्मी वगैरे आणि मावशी दोघी खाली आल्या होत्या आणि मी थांबले होते. मी 5 वाजता खाली आले,
बाजार करायला. काल तुम्ही सकाळच्या वेळी शिऱ्याची रेसिपी बघितलीत आणि आज कसं नरेंद्र दाजी येत आहेत आणि कमेंट मध्ये पण होतं मावशीनं जी सचिनजीजूंना क्रिस्पी अशी भजीत पाठवून दिले तर त्यांची रेसिपी मावशीकडून घे. तर मावशी माझी कामाला लागली बरोबर आणि ती म्हणायला लागली ठीक आहे आपण करूयात गे. तर ती कशी भजी करते हे मी दाखवणार. आता पाऊस सुद्धा येतोय तर अशी क्रिस्पी भजी करून तुम्हीही खा आणि आनंद घ्या. आणि मगाशी तुम्ही बघितलं मी खूप सारे सामान घेतलेलं आहे, कडधान्य वगैरे घेतलेत, तर ते का घेतलेलं आहे हे तुम्हाला उद्याच्या ब्लॉगमध्ये कळेल आणि तो ब्लॉग जरूर पहा. तुर्तास मी आता भाज्यांची रेसिपी तुम्हाला देते आणि पुढे आपला ब्लॉग कंटिन्यू राहते. हे असे काळे काळे आहेत आणि बाहेरच्या लोकांना आता समजतं की आतमध्ये काय चाललंय, पण आतल्या लोकांना काहीच कळत नाही की बाहेर काय चाललंय. खिडकी ओपन झाल्याशिवाय पण हवा मस्त येते, छान एकदम भारी वाटते असं. दिवसभर गरज नाही लाईटीची. ओके, आता हिनं बेसन पीठ घेतलंय. ह्यामध्ये कांदा लसूण मसाला जो आम्ही वापरतो तो टाकलाय. मावशी बेसन पीठ केवढं आहे? पाव किलो. आणि त्याच्यामध्ये कांदा लसूण मसाला किती टाकली सर? अजून टाकणार ना. हा, आणि ते बटाट्याचे पातळ काप करून तिनं पाण्यामध्ये टाकले. मिठाचं पाणी आहे, थोडस मीठ आहे तर त्यामध्ये तिनं टाकलेले आहे ते भिजत ठेवलेत. तेल इथं कढई तापत ठेवलेली आहे आता. आणि ही त्यांची जवळजवळ किती वर्ष जुनी कढई आहे? 10 वर्षापूर्वी. तेलासाठीच केलेले आहे, जास्ती तळसाण करण्यासाठी. कोथिंबीर टाकले. आता थोडीशी चिरून तुम्हाला हवी तेवढी टाकू शकता. कोथिंबीर टेस्ट खूप छान येते, मी ह्या आधी सुद्धा सांगितलेलं आहे तुम्हाला. आणि कांदा लसूण मसाला आधी थोडासा टाकलाय, ती अजून थोडा टाकेल आणि मग सांगेल किती टाकता. एकदम झणझणीत, आता आम्हाला झणझणीतच लागतं, त्यानुसार आम्ही कांदा लसूण मसाला टाकतोय. त्यानंतर बघायचं नाही तर थोडस नंतर नाही टाकायचं. येस, चिमूटभर सोडा. दोन चिमूट सोडा टाकलाय तिनं खाण्याचा. येस, धनीपूर्ण अक्षरशः खरंच चांगली होतं भजी, मला लई भारी अनुभव आहे. एक अर्धा चमचा टाकला असेल ना धनीपूर्ण. त्यानंतर अर्धा चमचा हळद असेल की पाव चमचा? पाव चमचा हळद. थोडंसं जिरं टाकायचं. हां, मीठ चवीनुसार. तुम्हाला खारट हवं असेल तर तुम्ही 2-3 चमचे टाकू शकता. एकेकाला आवडते की खारट? आवडते. कन्सिस्टन्सी गाठी जरा फोडून घ्यायचं. बेसन कुठलं वापरलंय तुम्ही, कुठल्या कंपनीचं? फॉर्च्यून बेसन. ओके, थांबा मी दाखवते. तर हे फॉर्च्यून कंपनीचं बेसन वापरते मावशी आणि ह्याच कंपनीच्या बेसनची तिने परवा सचिनला दिली होती करून भजी. केवढं पातळ केलंय कन्सिस्टन्सी? पातळ करायचं आहे, ते गाठी फुटत नाहीत एकदम, पाणी घातलं जास्त तर. अशी कन्सिस्टन्सी कुठलं ना, असं वाटतच नाही की गरमी आहे. मला जे कमेंट सेक्शन मध्ये बोलली धनश्री, तू एंडिंग पर्यंत येऊच नकोस मुंबईला, भयंकर उकाडा आहे, गावी एन्जॉय कर. आणि इथे थंड संध्याकाळच्या वेळी एवढी थंडी आहे, झोपताना वगैरे आम्ही अक्षरशः पांघरून घेऊन झोपतो, इतकी थंडी आहे. फॅन नको वाटतोय. आणि तिकडे मुंबईला आपल्याला माहिती आहे आपली हालत काय होते आता गरमीमध्ये. आले की वरती लगेच ठीक आहे, तापल्या. तर आता मावशी पहिल्यांदा ते चेक केली टेम्परेचर, तुम्हाला दाखवलं. आता ती टाकते पटपटपट. तुम्हाला सगळे इन्ग्रेडियंट्स कळले आहेत. मग मावशी तुला काय वाटतं, ह्या पावसाळ्यात ही भजी करून खावीत का? आणि या भज्यांसोबत अजून काय खावं असं वाटतंय तुला? काय मिरची खाऊ शकतोय? मिरची पण चालते. आणि भाकरी बरोबर भजी, टोमॅटो केचप. तुला काय आवडतं भाज्यांसोबत? टोमॅटो केचप.
चटपटीत पाहिजे. स्वस्त राहायचं आणि आता म्हणाल मावशी एवढी तयार काय. तर सगळ्या कामाधंद्यातनं दिवसभर पाप यांची मीटिंग, मम्मी जयंतीची भिशींची मीटिंग होती, तिथनं डिरेक्टली जाऊन ती इकडं आली. मग मी तिला म्हटलं की मावशी अगं भजनची रेसिपी असं असं बोललेत, मग म्हणाले करून दाखवूयात घे आपण चल. आणि नरेंद्र जीजूंना पण आवडतात, मग करून पण देतो. मोठ्या जावयांना फक्त मिळालं, धाकट्या जावयांना मिळालं नाही. कामातनं वेळातनं वेळ काढून मावशीने अशी छान भजी करून देत आहे मला. आता ही सगळी आम्ही तळून घेतो पटपटपट आणि सगळे झाल्यावर तुम्हाला भजी दाखवते. टेस्ट बेस्ट मे बेस्ट एव्हरेस्ट असं काहीतरी फॉर्च्युन बेस्ट. चला हे असं हातानंच घालायला बरं पडते. तर काय तर हात घालून ते प्रत्येक वेळेला एकदम एकदम टाकायचं एकाच वेळेस. काय करायचं माहितीये तुला, ट्रिक सांगू मी. एका वाटीत पाणी घ्यायचं बाउल मध्ये आणि घालून टाकलीस ना त्याच्यामध्ये उडवायचं आपले हात स्वच्छ. ओके हा दुसरा लॉट पडलेला आहे. एक नंबर क्रिस्पी झाले आहेत, मी टेस्ट केली, खूप छान टेस्टला सुद्धा झाले. एक नंबर इतकी क्रिस्पी झालेत आणि अशी टेस्ट झाले ना. सेम हेच प्रमाण घेऊन करा आणि बेसन जर हेच मिळालं तर वापरा. एक नंबर झाल मावशी भाजी, एक नंबर. भजी जर क्रिस्पी व्हायची असेल तर मेन काय मावशी, बटाटा पातळ पाहिजे एकदम पातळ. हे करायचं स्लाइस एकदम पातळ पाहिजे, स्लाइस एकदम पातळच घ्यायचं. म्हणजे जाड झालं तर मग बटाट्याचं हे भजी जाड झाली ते मऊ होते आणि क्रिस्पी लागत नाही. बरं आणि बेसनवरती तरी जास्त डिपेंड असते. आता हे आम्ही सांगितलं की हे फॉर्च्यूनचं बेसन वापरलंय तर या बेसनवरती सुद्धा जास्त डिपेंड आहे हे लक्षात असू दे. एकदम कुरकुर आवाज पण येतोय, कुरुम कुरुम. मावशीची धावपळ सुरू आहे, कारण स्वयंपाक पण करायचा आहे. खास डिमांड वरती तिनं भजी बनवून दाखवलेली आहेत आणि स्वयंपाक खोलीचं विचारलं तर मग ती म्हटली ठीक आहे, मी जरा अजून जरा व्यवस्थित करतो स्वयंपाक खोली. कारण कंटिन्युअसली आपण स्वयंपाक खोलीत वाचतो तर इकडे तिकडे सगळं सामान ठेवलं जातं आणि ती लवकरच दाखवतो म्हणा लागली. येस आणि जसं मला स्वच्छतेची आवड आहे तसंही तिला प्रचंड स्वच्छतेची आवड आहे. वेळ मिळत नाही कारण ही घर पण बघते, वर्किंग वुमन पण म्हणू शकता तुम्ही, कारण दुकान पण जाऊन सांभाळते ती. अंकलना मदत करते किराणा मालाचं दुकान आहे, तुम्ही मगाशी बघितलं किराणा घेताना, तर तिथेही ती मदत करते. अशी ऑलराऊंडर वुमन आहे. आमच्या घरात सगळ्याच लेडीज ऑलराऊंडर आहेत. मम्मी पण घर पण बघते, त्यासोबतच हे पण बघते म्हणजे टेलर काम पण करते आणि त्याच्यानंतर ही काय म्हणतात माझी मावशी भारती मावशी पण सेम तसंच आहे की त्यांचं हॉटेल व्यवसाय आहे तर तेही करते आणि स्वयंपाक उत्तम प्रकारे करते ती पण. म्हणजे अगदीच हॉटेल व्यवसाय काय ती फोडणी वगैरे मारते. म्हणजे विचार करा की एवढ्या लोकांचं तिला जजमेंट आहे. नॉनव्हेज तरी प्रचंड करते छान आणि हे पण मावशी असंच आणि माझी मम्मी पण असं, त्यामुळे वर्किंग वुमन तुम्ही म्हणू शकता त्यांना सगळ्याच. आणि त्यासोबतच एवढं सगळं करताना त्या हसऱ्या चेहऱ्याने असतात, कधी असं असं करून चेहरा नसतो. आता मीही कधी आलो हा काय करून देऊ तुला, सांग हे करू काय ते करू काय असं असते. हिचं पण तिचं पण ती तरी तिकडनं कधी कधी करून घेऊन येते. तर हे असं आहे. आता भजी इथे बऱ्यापैकी होत आहेत तर थोडी मी घेणार आणि जाणार आता घरी. विनू आला आहे मला न्यायला, त्यानंतर बाकीचा हिचा स्वयंपाक वगैरे आवरायचा मावशीचा, तर ती तो करेल. आणि थँक्यू तुम्ही आमच्या व्ह्युअर्सना दाखवलात मावशीबाई तुझ्यासाठी. आणि खूप जणी म्हणतात तुझी मावशी यंग आहे खूप, तर मावशीच्यात आणि माझ्यात फक्त 6 वर्षाचं अंतर आहे. मावशी खूप लहान आहे, मम्मी मोठी, त्यानंतर मामा, त्यानंतर 3 नंबरची मावशी माझी भारती मावशी आणि त्यानंतर मग मावशी ही. आणि मम्मी मला मारायची तेव्हा ही मला काकेतनं घेऊन इकडं तिकडं पळायची मम्मी मला मारते म्हणून. आणि मी तेव्हा म्हणजे वर्षभराची झाल्यानंतर फार हेल्दी होते, जन्मल्यानंतर खराब होते लई हडकूळ एकदम, पण वर्षभराची झालं. येस मावशीच्या आमच्या चॉकलेट कुठली लाडके किसमीची चॉकलेट मावशीच्या कंपास बॉक्स मध्ये 12वी पर्यंत असायची, पार्लेजी किसमीची ती लाल चॉकलेट आहे ग. तर आता मी ही भजी घेऊन जाते आणि मग तुम्हाला भेटते आता घरी गेल्यानंतर. जिजू आले असतील मे बी 8:30 पर्यंत येणार होते, 8:30 पर्यंत बघू. आता इथेच 8 वाजले मला. तुमचा कुरकुरीत आवाज दाखवते. चला आता हा डबा मी घेऊन चले. अजून एक एवढा लॉट यायचा आहे
तेवढा घालते आणि निघते मी. चलो मावशी बाय बाय. ये घ्या भजी, गरम गरम भजी. राजीताईसाठी वय चार पाच साठी घेऊ आणि आमच्यासाठी काय नाही. मी जातो माझ्या बहिणीकडे. मी जातो माझ्या बहिणीकडे, मला नवीन करून देते. मला छान घेतलंय ना, एक नंबर झालं भजी, एक नंबर. नरेंद्र यायला लागला. थांब थांब दाखव की जरा. मी दाखवले हे असंच ठेव, बंद करून ठेवलीस ते मऊन. मस्त झालं मी. एक नंबर झालं की नाही झालं समाधान. ती घेऊ बहिणी सुग्रणच निकडे अजून एक मला. होय मग त्या रेसिपी साठीच थांबवलो. आपल्या व्ह्युअर्सची चॉईस होती की रेसिपी दाखवावी भाज्यांची. अगं जास्त करून भाज्या हे असते, बेसन असते, त्यावरती बी डिपेंड असते. मग तिने बेसन कुठलं वापरते ते बी सांगितलं. फॉर्च्युन बेसन ते तिकडे मिळत नाही तुला. दूध असलं पी असलं दूध मिळत नाही तिकडे मुंबईत. काय म्हणतेस तुला कसं माहित? आईने एवढं दूध आणून दिले मला म्हणते पी, तिकडे तसलं दूध मिळणं नाही. कमेंट सेक्शन मध्ये मला असं विचारलं की धनश्री तुला सख्खे मामा नाही आहेत का? कारण आजी म्हणजे आईला घेऊन जेव्हा मी परवा हॉस्पिटलकडे गेले होते तेव्हा तर मामा आहे आणि आई मामाजवळच असते. इथे गावातच आहे मामा राहायला. पण मी जेव्हा जेव्हा इकडे येते तेव्हा मी आधीच सांगते की आई इकडे राहायला ये. कारण माझी आता दोन्हीकडची आजी अजून व्यक्ती फक्त मम्मीकडची आजी आहे मला आता. आणि मला असं खरंच हे आवडतं की जेवढे होईल तेवढे क्षण आपल्या आजी आजोबा त्यांना सोबत असावेत आणि आपली म्हातारी माणसं जी आपल्या सोबत असावीत असं वाटतं की नेहमी आपले क्षण जेवढे मिळतील आपल्याला गावाकडे आल्यानंतर तेवढे आपल्या आजी आजोबांसोबत घालवता यावेत. म्हणूनच मी जोपर्यंत असते ना तोपर्यंत आई येऊन जाऊन राहते. म्हणजे दोन दिवस तिकडे गेले की चार दिवस मी इथे ठेवून येते, मध्ये मध्ये जाऊन येते. पण शक्यतो मी म्हणते आई थांब, मी आम्ही असेपर्यंत थांब आणि नंतर मग तू मामाच्या घरी जा. मग नंतर ते जास्त कधी येत नाही, आम्ही मुली आलो की तरच येते. मग मम्मीला पण तिची हेल्प होते, प्लस आम्हाला मस्त वाटतं म्हणजे आजी आल्यानंतर घरात भारी वाटतं. आणि आरवला सुद्धा खूप तो लढा लागला आईचा की आई असू देत घरात. सुंडियाई आम्ही सुंडियाई बोलतो तिला, तिचं गाव सुंडी माहेर तिचं म्हणून तिला सुंडियाई बोलतो आम्ही. तर ते हे असं आहे. मामा पण आहे, मामाच्या म्हणजे मामाकडेच असते आई नेहमी. पण आम्ही आलो की तिला इकडे बोलून घेतो. तर खूप झालेली आहे आणि उद्याचा दिवस खूप काम आहे मला, तर त्यासाठी आता झोपते पटकन आणि उद्या परत एक छानसा ब्लॉग घेऊन तुमच्यासाठी हजर राहीन. बाय बाय.